चंद्रभागेची पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे झाले स्पष्ट. भाविकांनो हे पाणी पिऊ नका आणि तीर्थ म्हणून नेऊ पण नका. गणेश अंकुशराव. पंढरपूर येथील चंद्रभागेचे पाणी हे पिण्यासाठी अयोग्य असल्याचा अहवाल महाराष्ट्र शासनाच्या भूजल सर्वेक्षण विभागाकडून प्राप्त झाला आहे. त्यामुळे मागीवारी निमित्त आलेले भाविकांनी चंद्रभागेचे पाणी पिऊ नये आणि तीर्थ म्हणून सोबतही नेऊ नये असे आवाहन महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी केलं आहे. चंद्रभागेच्या पात्रात प्रचंड असं घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे. याबाबत समाजसेवक गणेश अंकुशराव यांनी आवाज उठून शासनाचा आणि प्रशासकीय अधिकारी यांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. एवढ्यावरच न थांबता अंकुशराव यांनी स्वखर्चाने या पाण्याच्या शुद्धतेची तपासणी महाराष्ट्र शासन पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा उपविभागीय प्रयोगशाळा पंढरपूर यांच्या मार्फत करून घेतली आहे. वरील कार्यालयाच्या प्राप्त अहवालीनुसार हे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. तरी भाविकांनी हे पाणी पिऊ नये व शासनाने चंद्रभागेचे पावित्र्य जपण्यासाठी आवश्यक ती पावलं आता तातडीने उचलावीत. चंद्रभागेत त्वरित पाणी सोडावे, अन्यथा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व पाणी पुरवठा मंत्री तसेच संबंधित अधिकारी यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला चंद्रभागेच्या याच घाण पाण्याचा अभिषेक घालू व मोठे जनआंदोलन उभारू असा इशारा गणेश अंकुशराव यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे. चंद्रभागेच्या पात्रात पाणी सोडल्याची अफवा दिसून येत आहे, कारण उद्या मागी यात्रेचा सोहळा असूनही आज चंद्रभागेच्या पात्रात पाणी आलेले नाही. मागीवारी निमित्त गेल्या अनेक दिवसांपासून पंढरीत दाखल झालेले हजारो वारकरी चंद्रभागेचे हेच दूषित पाणी तीर्थ म्हणून पीत आहेत. हे दूषित पाणी पिऊन जर एखाद्या भाविकाच्या जीवितास धोका झाला तर याला जबाबदार कोण असा प्रश्नही अंकुशराव यांनी उपस्थित केला आहे. लातूर साधू संतांच्या पदप्रचंड पाऊस झाली चंद्रभागा. आता पूर्ण घाणी साम्राज्य पसरले. चंद्रभागा स्नान केले तर अंग खाजवतोय, ते पाणी पिले तर तीर्थ म्हणून काही लोक येतात. आम्ही सातत्याने या गोष्टी बघतो. आम्ही प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही आवाहन केलं होतं, इशारे दिले होते, पण प्रशासनाला कोणी बघत नाही. शेवटी आम्ही काय केलं, चंद्रभागेचं हे पाणी एका बॉटलमध्ये घेतलं आणि ते बॉटल नेऊन पंढरपूरच्या ऑफिसमध्ये जमा केलं आणि त्याचा सर्वेक्षण करा अशी आम्ही मागणी केली. त्या सर्वेक्षणमध्ये असं आलं की चंद्रभागेचं पाणी पिण्यास अयोग्य आहे आणि कठोरपणा आहे असं त्यांनी आम्हाला सांगितलं. त्यामुळं प्रशासनानं दखल घ्यायला पाहिजे होती या गोष्टीची. त्यांनी आवाहन करायला पाहिजे होतं, मोठे मोठे बोर्ड लावायला पाहिजे होते, लाऊडस्पीकर लावायला पाहिजे होते, पण त्यांनी कुठलीच दखल या गोष्टीची घेतली नाही. त्यामुळं आम्ही तुमच्या माध्यमातून सांगतोय की भाविकांनी चंद्रभागेत स्नान करू नये, कारण चंद्रभागेत स्नान केल्यानंतर आमच्या होतोय. तसंच चंद्रभागेचं पाणी जर पिला तर तुमच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. तसंच या माध्यमातून आम्ही शासनाला सांगतोय की समजा यात तर एखाद्या भाविकाला काय झालं तर ह्याची जबाबदारी तुम्ही घेणार आहे का, असा पण प्रश्न आम्हाला पडल्या शिवरात नाही. म्हणून आम्ही चंद्रभागेसारखे जे प्रोजेक्ट आहेत जे या शासनाने तयार केलेले आहेत ते नुसते कागदावरच का, असा प्रश्न पण आम्हाला पडतो. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये चंद्रभागेकडे शासन दुर्लक्ष केलं तर आम्हाला महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं तीव्र आंदोलन करावं लागेल असा इशारा.